स्वरालीच्या आग्रहाखा तर आम्ही घरी बसवायला सुरुवात केली आणि आमचं प्लॅनिंग खूप आधीपासून चालू झालेलं असतं की काय करायचं आहे, कसं करायचं आहे. आम्ही सगळेजण माझ्या माहेरचे एकत्र जमतो आणि माझी आई गायिका आहे, बहीण गायिका आहे, आमच्या मैफिली जमत असतात. आणि आमच्या सोसायटीतही तसं वातावरण आहे की आपण म्हणतो ना, बरेच कलाकार सांगतात की गणेशोत्सवात पार्टिसिपेट केल्यानंतर मी पहिल्यांदा स्टेज त्यावेळेला केलं, तर तसं तर हां तसं सगळीकडेच आहे. आमच्या सोसायटीतही तसंच वातावरण आहे. गजर अष्टविनायकाचा या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्टार प्रवाहवरील मालिकांमध्ये सगळे कलाकार एकत्र जमले, खूप छान वातावरण आहे. आणि आता आई कुठे काय करते यातील अरुंधती म्हणजेच मधुराणी ताई आहे, ताई खूप खूप स्वागत आहे लाईटसवर. कशी आहेस तू? मी छान आहे, एकदम छान आहे. आणि गणेशोत्सवाच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आजचा माहोल म्हणजे स्टार प्रवाहाचा कोणताही कार्यक्रम असेल ना, खूप छान वाटतं. म्हणजे अगदी घरचा कार्यक्रम असल्यासारखं सगळे मालिका कलाकार भेटतात. तुमचं काय, तुम्हाला काय वाटत असतं? नाही, आम्ही प्रत्येक अशा इव्हेंटची वाट बघत असतो, कारण त्यानिमित्ताने कॅरेक्टरपेक्षा वेगळं काहीतरी आम्हाला करायला मिळतं. सगळेजण भेटतात आणि आम्ही स्टार म्हणजे एकत्रच आहोत, एकच फॅमिली आहोत. सो फॅमिलीतल्या सगळ्यांनाच भेटायला मिळतं. तुमच्यासाठी गणेशोत्सव कशा पद्धतीने असतं ते त्याबद्दल सांगा ना. गणेशोत्सव, माझी मुलगी स्वतः खूपच उत्साही आहे आणि उत्सव प्रेमी आहे, त्यामुळे तिचा उत्साह हा असा सगळीकडे ओसंडून वाहत असतो. तर खरं तर आमच्याकडे म्हणजे प्रमोदकडे गावी गणपती बसवायची पद्धत आहे. म्हणजे अनेक वर्षानुवर्ष प्रत्येकाची दर 4 वर्षांनी टर्न येते, पण स्वरालीच्या आग्रहाखा तर आम्ही घरी बसवायला सुरुवात केली आणि आमचं प्लॅनिंग खूप आधीपासून चालू झालेलं असतं की काय करायचं आहे, कसं करायचं आहे. सो यावेळेला इको फ्रेंडली गणपती सजावट करायची आम्ही ठरवतो. पण मी इमॅजिन करते आणि म्हणजे तुमच्या घरी गणेशोत्सवाच्या निमित्तानं छान मैफल रंगत असेल. मैफल रंगते म्हणजे कारण तेच आहे की हे असे सण उत्सव हे सगळं कुटुंब एकत्र येण्यासाठीचे खूप महत्त्वाचे असतात. आणि तसंच होतं, आम्ही सगळेजण माझ्या माहेरचे एकत्र जमतो आणि माझी आई गायिका आहे, बहीण गायिका आहे, आमच्या मैफिली जमत असतात. आणि आमच्या सोसायटीतही तसं वातावरण आहे की आपण म्हणतो ना, बरेच कलाकार सांगतात की गणेशोत्सवात पार्टिसिपेट केल्यानंतर मी पहिल्यांदा स्टेज त्यावेळेला केलं, तर तसं तर हां तसं सगळीकडेच आहे. आमच्या सोसायटीतही तसंच वातावरण आहे.